जो स्क्वॉड आहे म्हणजे तो एन्जॉय करते मॅचला, आणि हे महत्त्वाचं असतं. जेव्हा टीमचा ऑनर मॅनेजर किंवा जे पण सपोर्टर असतात ते जेव्हा टीमला सपोर्ट करतात तेव्हाच टीम पुढे जाते. क्या बात आहे दीपकजी, जास्त चर्चा करत नाही, तुम्हाला पुढील वाटचालीकरता शुभेच्छा असतील. थँक्यू. प्रतिक्रिया दीपक मडवी. प्रवीण तांबेसारख्या गोलंदाजाला सलग त्यांनी 2 षटके 3 षटकार ठोकलेत आणि तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता. वळी आता प्राईज आहे आणखीन, जे दयाशंकर यांच्याकडता 1000 रुपये आणि समीरजी तांगडे आपणच ते वितरित करा त्यांच्या वतीने. या प्लीज या. हितेश भोईर आलेत आम्हाला, मला वाटलं मदत करायला येतील कॉमेंट्रीज मध्ये बॉक्स मध्ये. त्याच्यानंतर आपण बघतो समीर पाटील कम हियर, 1000 रुपये आपल्या करता सुद्धा आहेत. गेम इज ऑन. 2 बॅटर तिथे सज्ज आहेत, बॉलर सुद्धा सज्ज आहेत. आणि त्याचबरोबर आता जितेंद्र देवळीकर जबरदस्त जुना जाणता अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्यांच्याकरता सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. एन आर कट्टा यांच्या वतीने मैदानाच्या दिशेने 1 चौकार आलाय. आणि चेतन पाटील आपण सुद्धा या चॅंग अष्टपैलू खेळाडू आहेत चॅंग, ते सुद्धा नेहमीच चांगले व्यूहरचना आखत असत. कॅश प्राईज एन आर कट्टा या टीमचे संघ मालक राज चंद्रकांत पाटील साहेबांकडून दिलं जात आहे. वही आपण थेट आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये शेवटचा मॅच आजच्या डे नाईट डे रजनी क्रिकेट मधील. नक्की सर, या पुढची कॉमेंट्री हितेश करणार आहेत. हितेश या लवकर या या. मागच्या JPL मध्ये सुद्धा त्यांना आम्ही आमंत्रण दिलं होतं, मात्र ते आले नव्हते. पाहूया त्यांचा गोड आवाज. ओहो अपील जोरदार, विकेटचं पतन गॉन. हॅलो. तर CPL ची ही स्पर्धा, हा फायनल मॅच आपण बघतोय, शेवटचा मॅच आहे फायनल म्हणजे या दिवसातील डे 1 चा फायनल मॅच आहे. तर आपण बघतोय कुमार भोईर आणि प्रताप अशी जोडी होती. तर कुमार लवकर बाद झालेत, या ठिकाणी 4 धावा करून बाद झालेत. न्यू बॅट्समॅन आपण बघतोय मैदानात उतरलेत. गुलशन गोलंदाजी मार्कवर अतिश भोईर, एक अष्टपैलू खेळाडू आपण बघतोय. पुढचा चेंडू घेऊन गुलशनसाठी यावेळी इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी बघूया. थोडासा मिसफील्ड होतोय या ठिकाणी आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावीचा प्रयत्न होईल की नाही, हो नाही पण थांबून ठेवला या ठिकाणी. 2 धावे समाधान, 2 धावीची धावसंख्या वाढली, जाऊन बोलली 6. आमच्यासोबत जोडलेत आमचे मित्र या ठिकाणी गोल्डन फिंगर आणि जवळजवळ 35 पेन त्यांच्याकडे आहेत, वेगवेगळ्या रंगाचे जादोई पेन. तर बोलूया आपण एकदा मॅच कडे. मॅच सेशन धावसंख्या धावफळक लागल्या ती म्हणजे 6 धावा. तिचा पुढचा चेंडू या ठिकाणी पॉइंट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाला चेंडून चकून जातोय. 2 धावे धावून पूर्ण करतात, 2 धावेची धावसंख्या वाढली, जाऊन पुढे ती म्हणजे 8 या धावसंख्येवर. बघितलं हा शेवटचा मॅच आपण बघतोय. लकी स्ट्रायकर आणि अनिल अंकलेश या 2 संघामध्ये चालू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोंदी मॅकवर, गोलंदाज सज्ज. यावेळी फुलचा फटका आहे, बघू किती धावा देत जाईल. या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला मिडविकेट क्षेत्रामध्ये, डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू उचलेपर्यंत 2 धावा पूर्ण. 3rd धावेचा प्रयत्न होईल की नाही, या ठिकाणी थांबवलाय. फेकी थोडीशी खराब पण 2 धावेवर समाधान. धावसंख्या 2 ने जाऊन पोहोचली 10 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या धावफलकावर 1-10 अशी स्थिती आपण बघतोय.
लकी स्ट्रायकर या संघाची. पुन्हा एकदा गोंदाज वाकून सज्ज झाला आहे. राईट ओवर द विकेट पॅव्हिलियन एंड करून स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. षटक समाप्त. मैदानात पहिला धावसंख्या 1-10. लकी स्ट्रायकर्स जाऊया एक डीजे ब्रेक करणे. परत होऊया मैदानात. एक गडीच्या मोबाईलला आपण बघतोय लकी स्ट्रायकर संघ आणि जवळजवळ डीजे हिमालय या ठिकाणी सर्वांना चुस्त करताना. संतोष संतोष वळवी नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्क सज्ज झाला आहे. रेल्वे एंड करून बघतोय. सेकंड ओव्हरसाठी त्यांना आमंत्रित केलं जात आहे. आपण बघितलं आतापर्यंत कुमार बाद झाल्यानंतर प्रताप आणि गुलशन अशी जोडी मध्ये आपण पाहतोय. तर प्रताप एक आयकॉन प्लेअर लकी स्ट्रायकर संघाचे. संतोष पहिला चेंडू घेऊन रेल्वे एंड करून राईट ओव्हर द विकेट समारा. यावेळी सुंदर फटका आहे. बघूया किती धावा देऊन जातील. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या वेळेसचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजगतीने पूर्ण केली जाते. दोन धावेची धावसंख्या वाढली. जाऊन 12 जलदगतीने धावसंख्या 12 जाऊन पोहोचते. जवळजवळ बघितलं आपण तर आतापर्यंत चांगली फलंदाजी प्रताप यांच्या माध्यमातून आपण पाहिली. त्यानंतर गुलशन सुद्धा 4 चेंडूमध्ये 6 धावांवर खेळतोय. हा सीपीएलचा थरार डे 1 हा शेवटचा मॅच. जर उद्याच्या दिवसात सुद्धा आपल्याला चांगले मॅच पाहायला मिळतील. उद्या 12 सामने सुरू होतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी कुठलीच चुकणार नाही. विकेटचं पतन. विकेट गिरतावा. मधुर संगीत आतावा. नवनाथ तर प्रसाद प्रताप सारखा एक मोठा हादरा आपण बघतोय या ठिकाणी. फॉलोअरचे सदस्य प्रथमेश मात्रे संदेश किणी अजूनपर्यंत जागे आहेत. आणि कुठेही जागरणाचा कार्यक्रम असेल हे दोघांना आवर्जून आमंत्रण करा. तुम्हाला रात्रभर तुमचा मांडव जागू शकतात. ते थोड्या क्रिकेटकडे पुन्हा एकदा. धावसंख्या 12 2 गडींच्या मोबदल्यात आपण बघतोय लकी स्ट्रायकर्स. नक्कीच ताकीद दिली जाते डीजे हिमालय यांना. सचिन नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय. प्रथम स्ट्राईक घेतला सचिन यांनी. संतोष थोडासा रनिंग ट्रॅकमध्ये थोडासा बिघाड. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना
पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी चेंडू हवेत आहे. बघूया क्षेत्रक्षक चेंडू खाली ऋतिक मात्र या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड. त्याचा फायदा म्हणजे दोन धावा नक्कीच. प्रयत्न मात्र चांगले होते ऋतिक मात्र यांचे. धावसंख्या 2 ने वाढली. जाऊन पद्धती म्हणजे 14-14. जवळजवळ 3:31 आतापर्यंत आपण बघतोय. घड्याचा काटा याला चेंडू हलकेच ढकलून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होत आहे कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मिसफील्ड होत आहे. त्याचा फायदा म्हणजे 2 धावा. या 2 धावांची धावसंख्या जलदगतीने वाढली. जाऊन पोहोचली 16 रन ऑन द बोर्ड. आपण बघितलं जर एरियल रूटने जरी धावा येत नसल्या तरी मात्र सरळ धावा करण्याचा प्रयत्न सुरू आहे दोन्ही बॅटरचा. आपण बघतोय गुलशन तसेच सचिन. सज्ज यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. यष्टीरक्षक चेंडू खाली. बघूया काय होत आहे. आणि सरळ सोपा झेल विकेटचं पतन. पुन्हा एकदा विकेट गिरता हुआ. मधुर संगीत आता हुआ. जितू पाटील या ठिकाणी आपण बघतोय. जितू पाटील याला शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 16 स्थिर. सुरेख चेंडूच्या हाताळणी आतापर्यंत रोखून ठेवण्याचं काम केलं ते म्हणजे संतोष यांनी. वेल बॉल संतोष. समाप्त होते षटक या ठिकाणी. दुसरा जाऊया एक छोटीसा डीजे ब्रेक कडे आणि परत या मैदानात धावत समर्थन घेऊन. तीन गडीच्या मोबदल्यात लकी स्ट्रायकर्स आपण बघतोय. प्रताप भोळे थोडस स्वतः या ठिकाणी कान मंत्री. आपण बघतोय जितू आणि गुलशन याना. हितेश नवीन आला गोंदाज. हितेश चौधरी नंबर 3 षटक आपण बघतोय. चला थोडस वेळ जास्त वाया होतोय लक्षात असू द्या. जवळजवळ भरपूर वेळ वाया गेले या षटकासाठी. हितेश पुढची जोडी घेऊन या ठिकाणी गुलशन साडी. हो यावेळी सुंदर फटका
चेंडू ने घेतला हवाई चपल, त्या ठिकाणी पंचा माझा शिल हा लाय लांब लचक षटकार डीजे आमच्या या ठिकाणी षटकाची 22 धावा माफ करा निर्धाव चेंडू समाप्ती तर या ठिकाणी प्रेक्षक वर्ग सुद्धा या रात्रीच्या वेळी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. पुढचा बॉल हितेश पुन्हा एकदा सज्ज गुलशनसाठी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू समाप्ती पहिल्या चेंडू जरी षटकार आला तर तदनंतर सुद्धा या ठिकाणी कम बॅक केलाय ते म्हणजे हितेशाने. तर विजयी बघा जर पहिल्या चेंडू षटकार आला होता थोडस दडपण असेल गोलंदाजावर पण या ठिकाणी बघितलं तर हितेश स्वतः कम बॅक करताना दोन चेंडू लगातार निर्धाव तीन चेंडू समाप्ती तर धावसंख्या 22 धावा दाफलकर लागले आहेत. पुढे हितेश यावेळी बॅटची कडा साठून चेंडू ट्रॅव्हल झाला या ठिकाणी थर्ड बॅच चित्रामध्ये क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव नक्कीच रोखू शकणार नाही. एखाद्या वेळेस धावसंख्या वाढली जाम पडली 23 23 धावा जरी पहिल्या चेंडू षटकार आला होता तदनंतर कम बॅक केलाय ते म्हणजे गोलंदाज हितेश चौधरी यांनी. पुढे चेंडू हितेश यावेळी चेंडू खोदून काढला चेंडू ट्रॅव्हल झाला डॉन क्षेत्रामध्ये एक धाव मिळाली सोडायचा प्रयत्न होईल की नाही पाहूया. रोखून ठेवला त्या ठिकाणी सुंदर फेकी आणि एका धावावर समाधान. एका धावची धावसंख्या झाली 24 धावा. शेवटचे चेंडू या षटकातील आणि आमचे या ठिकाणी लाडके मित्र शिवाजी भुरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. वेलकम वेलकम. आणि या ठिकाणी विकेटचं पतन चेअर करण्यासाठी या ठिकाणी मंचावर उपस्थित झालेलाय. नंबर 4 षटक कोण घेऊन येईल गोलंदाज नाव सांगायचंय उमेश या ठिकाणी गोंदाजी मार्कवर उमेश भुरे या ठिकाणी जवळजवळ आमचे गुणलेखक या ठिकाणी थोडेसे भडकलेले आहेत आणि चेंडू ट्रॅव्हल झाला या ठिकाणी फायनल क्षेत्रामध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स हा आलाय सीपीएल चौकार डीजे. धावसंख्या धाफेकर लागली होती 28 धावा. आपण बघितले 4 गड्यांच्या मोबाईल लकी स्ट्रायकर या संघाच्या आता हा निर्णायक क्षणी निर्णायक चौकार संजीवनी देणारा चौकार लागलाय तो म्हणजे जितू याच्या बॅट मधून
धावसंख्या धाव फलकावर 28 धावा पुढचा चेंडू गोंदाज मार्को गोंदाज सज्जा पुन्हा एकदा या ठिकाणी जितू चेंडू हवेमध्ये आहे गोंदाज स्वतः झेल खाली बघूया झेल होईल की नाही आणि नक्कीच कॉटन बोल्ड च्या स्वरूपात जितू पाटील बाद टीजे हिमालयांच्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत धावसंख्या 28 धावा स्थिर नवीन अल्ला फलंदाज सुरेश खेणी पुढचा बॉल या ठिकाणी बॅटची कडा आणि या ठिकाणी विकेटचं पतन बॅक टू बॅक दुसरा विकेट विकेट गिरता हुआ मधुर संगीताचा हुआ फलंदाज पाठवून द्यायचा लगेच त्या ठिकाणी सूरज खेणी आल्या आल्या बाद झालाय शून्यावर बाद होतो यावेळी मात्र एक चांगला फलंदाज आहे एक चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे मात्र त्याला थोडस उशिरा पाठवला जात आहे तर अनिकेत भोमटे नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय भरपूर उशिराने त्याला बढती दिली जाते आणि जवळजवळ जेपीएलचा हंगाम त्याने पूर्णपणे गाजवला होता रॉयल डेव्हिस या संघाकडून खेळला आणि जवळजवळ दावेदार होता तो म्हणजे मॅन ऑफ सिरीजचा तोच अनिकेत भोमटे आता मात्र नंबर 8 वर येतोय धावसंख्या स्थिर ती म्हणजे 28 धावा शेवटच्या 3 चेंडू शिल्लक धावसंख्या 28 उमेश पुढे चेंडू ओ यावेळी बॅटचा एज लागतो या ठिकाणी मात्र एक धवका रोखू शकणार नाही थोडीशी संधी बनली होती रनआउट घेण्याची आणि गोंदाज इथून हॅट्रिक होता धावसंख्या 29 धावा अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील पंच ताकीद द्यायचंय ऑलरेडी खूप उशीर झालाय तुम्ही जवळजवळ 25 मिनिट या 4 षटकांसाठी घालवले यावेळी फटका आगळा वेळा फटका चेंडू क्षेत्ररक्षक खाली आणि झेल मात्र सुटला जातोय त्याचाच पत्ते म्हणजे दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते तिसरा धावचा प्रयत्न होईल की नाही बघूया होय नाही करता करता मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात कडी बाद होतोय विकेटचं पतन पुन्हा एकदा धावसंख्या धावपळ लागली ती म्हणजे 31 31 धावा लगेच बॅट्समन पाठवून द्या विनंती असेल थोडस धावत द्या
स्वतः सिद्धार्थ माथरे या ठिकाणी खूप उशिराने जवळजवळ 22 बॅट्समन आहेत त्यांच्याकडे. जरी त्यांनी ऑक्शन मध्ये 15 घेतले असतील तरी 22 बॅट्समन त्यांच्याकडे आहेत. हिमालय सारखा बॅट्समन आपण बघू शकतो. जवळजवळ जे पी एल त्यांचा जर माहिती दिली तर नक्कीच हिमालय आमच्या डोक्यात काहीतरी फेकतील मागून. जवळजवळ त्यांच्या संघाने फायनल मारली होती व्हियाना सुपर किंग्स या संघाने आणि लगेच कर्जत दौरा होता त्यांचा. यावेळी सुंदर फटका आहे, चेंडू ट्रॅव्हल झाला या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांच्या मागे. एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न डेंजर एंडकडे धावताना या ठिकाणी दोन धावा पूर्ण आहेत. तिसरा धावचा प्रयत्न मात्र यावेळी तिसरा धाव घेताना कडी बाद आणि जवळजवळ चौथा षटक समाप्त झाले. धावफलका लागली 33 आणि 34 धावांचं उद्दिष्ट. चार षटकांमध्ये आपण बघतोय अनिल अंकलेश या संघासमोर. जाऊया एका डीजे ब्रेककडे आणि नंतर चार षटकासाठी आमचे समराचे मित्र या ठिकाणी जॉईन होईल. जाऊया एक डीजे ब्रेककडे. डीजे लवकरात लवकर आता बॅटर सुद्धा पाठवून द्या आणि टीम फिल्डिंग सुद्धा करताना दिसत. मॉर्निंग डान्स. चला वळूया आपण मॅच कडे. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी विरुद्ध लकी स्ट्रायकर असा मॅच तुम्ही बघतायत. काय चांगली जबरदस्त कामगिरी पहिल्या इनिंग मध्ये फिल्डिंग करत असताना अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी टीमच्या खेळाडूंनी केलंय. कारण प्रत्युत्तर द्यायचं आहे आता 34 या धावसंख्येचं. 33 धावसंख्येवर रोखलंय आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचे 8 खेळाडू बाद झालेत. 9 चेंडूंमध्ये 13 धावा करणारा गुलशन भोईर हा एकमात्र खेळाडू आपण बघितला. त्याच्यानंतर सर्व खेळाडू हे विशेष काही प्रभाव पाडताना दिसले नाहीत. डे 2 मध्ये सुद्धा आपल्याला 12 वाजता या ठिकाणी मॅच स्टार्ट करायचे आहेत आणि पहिला मॅचचा आपण उल्लेख केला होता तो लक्षात घ्या. दोन टीम येथे स्वागताने सन्मान केला गेला.
आमच्या रात्रीचे डान्सर या ठिकाणी त्यांचा सन्मान झाला आहे. क्या बात आहे, आता आमदार वाटतो तू. चला मॅच बॅटर ग्राउंड्स मॅन किती वेळा घ्याल अजून. लाईन दिसत नाही, ड्यू पडले आणि त्यामुळेच थोडस आपण ग्राउंड्स मॅन मैदानाच्या आतमध्येच. अनिश पाटील जात आहेत, शिवाजी पुरे एन्जॉय करत आहेत आज या स्पर्धेला, कारण चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ते आहेत. यापूर्वी द ग्रेट मराठा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, संस्थापक, समाजसेवक श्री मोहन रवींद्र पाटील साहेबांना आपण अध्यक्षपदाचा पदभार सांभाळताना पाहिलं. आता समित पाटील हे सुद्धा चांगलं काम करत आहेत या CPL द्वारे. मॅनेजमेंटचे सूत्र हाताळताना त्यांना सुद्धा आपण बघितलंय. समीर राऊत सर्वजण एकत्रित या ठिकाणी करतायत, काम करतायत आणि त्यामुळेच हे शक्य झालंय CPL ही मोठी स्पर्धा भरवणं. उद्याच्या दिवसामध्ये त्यांच्या कोर कमिटीचा सुद्धा उल्लेख आपण करणार आहोत. उद्या आपण या स्पर्धेकरता सहकार्य करणाऱ्या त्या दानशूर व्यक्तींचा सुद्धा उल्लेख करणार आहोत. ग्राउंड स्टाफ त्या ठिकाणी गेलाय जिंकण्याकरता 34 धावांचं लक्ष. बॅटर उतरलेत अनिल अंकलेश प्रतिष्ठान कार्डी टीमचे. दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू या बॅट्समन. बॅटर स्ट्राईक इनकडे बॅटर बघूया कोण कोण आहे आणि नॉन स्ट्राईक इनकडे कोण आहे. आतिश भोईर स्ट्राईक इनकडे आणि नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर बघूया. हितेश चौधरी नॉन स्ट्राईक इनकडे. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता, चेंडू आवेत आहे, झेल होऊ शकेल काय आणि ह्या झेल टिपला इथे क्षेत्ररक्षक अडिकेत बोमटे याने. पहिला चेंडूवर विकेट डाऊन, लागला पहिला धक्का गॉन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज आहे आणि पहिल्याच बॉलवर त्याला ब्रेक थ्रू मिळालाय. अविनाश यादव स्ट्राईक इनकडे अलंकार. चांगला बॉल, पिचिंग चांगली होती, वाईड यॉर्करचा मारा होता, चेंडू ऑन साईडला गेलाय. काऊ कॉर्नर मधून फिकी साईपर्यंत दोन धावा बॅटर पूर्ण करतायत. दोन्ही टीम दर्जेदार खेळ करताना दिसतायत. दोन धावाच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली 2 खातं उघडलं जातंय. 34 धावा म्हटलं तर ह्या रजनी क्रिकेटच्या मॅचेसमध्ये त्या सुद्धा महागड्या ठरू शकतात. डे क्रिकेटमध्ये आपण म्हणू शकतो की 34 धावांचं कमी लक्ष आहे, परंतु हे 34 धावा महागड्या आहेत या वेळेला. सिसिटचा फटका खेळलाय, चंडू जातो थर्डमॅन क्षेत्रात. एक धाव पूर्ण केली, एका धाव्याच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे 3. अलंकार होईर अनेक वर्षापासून क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळतोय. समीर लाइटिंग, समीर तांगडे यांच्याद्वारे चांगल्या फ्लड लाईटची व्यवस्था केली. वळी आपण मॅच कडे. सरळ बॅटने चेंडूला खेळून काढलं, चेंडू मिडविकेटच्या दिशेने वळतोय. एकदा पूर्ण केली, दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. मनामध्ये शंका होती धाव पूर्ण करायची की नाही, परंतु अंतिम क्षणी हितेश चौधरी
चांगली साथ देतोय, दोघांचा कॉलिंग व्यवस्थित होतोय, यस नो अँड वेट या तिन्ही गोष्टी दोन्ही बॅटरने अद्ययावत केल्यात. दोन धावा, धावसंख्या 5, 34 धावसंख्येचं लक्ष, धावसंख्या 5, षटक प्रगतीपथावर आहे पहिलं, गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अवनीश यादव. ओ कळवणे टप्प्याचा चेंडू टाकायचा होता, बॅटरला खेळायचा होता, ऑन साईडला लॉंग वन क्षेत्र, चेंडू जातो बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये एकच धाव. अवनीश यादव म्हटलं तर आराध्य इलेव्हन वाघरळपाडा टीम द्वारे ते खेळत आहेत, परंतु इथे त्यांना संधी मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या लकी स्ट्रायकर संघाद्वारे. प्रताप भोईर आयकॉन काढूच्या भूमिकेमध्ये, मितेश पाटील हे सुद्धा आहेत, जितेंद्र पाटील, नितेश पाटील म्हणजेच जितू पाटील या टोपन नावाने ज्यांना म्हटलं जातं ते सुद्धा आपल्याला लकी स्ट्रायकर संघामध्ये पाहायला मिळत आहेत. अनिकेत बोमटे पहिल्या इनिंगमध्ये हा खेळाडू इतका मागे का ठेवलाय, जेपीएलचा पर्व गाजवणारा खेळाडू होता, या तिसऱ्या पर्वामध्ये अनिकेत बोमटे यांनी चांगली बॅटिंग केली होती. लोअर फुट टॉस बॉल, स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय, लॉंग लेग मध्ये शतरक्षक पोहोचेल काय, पाहता पाहता चेंडू जातोय सीमा रेषेपार, मिळतात धाबा 4, सीपीएल चौकार. नृत्य कलाकार चांगला परफ्यूम सुद्धा मारून आले. एक षटक संपलं, धावसंख्या धावफळकर आहे ती 10, 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता, 34 धावांचं टार्गेट आहे, 18 मध्ये 24 पाहिजेत. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी म्हटलं तर विकी मात्रे हे संघ मालक आहेत, समीर तांगडी यांचे स्वर्गीय बंधू त्यांच्या नावाने ही टीम उतरले. दुसऱ्या बाजूला लकी स्ट्रायकर टीमचे संघ मालक म्हणून आपण पाहिलं तर सिद्धार्थजी म्हात्रे, मयूरजी पाटील हे दोन चांगल्या व्यक्ती आणि सिद्धार्थ म्हात्रे प्रत्यक्षात इन ऍक्शन मध्ये दिसतात. 18 बॉल 24 ची गरज, स्ट्राईक इन कडे बॅटर हर्ष हरे हितेश चौधरी आणि गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज आलोय प्रताप भोईर. अनेक प्रताप ज्यांनी केलेत त्याला हा मॅच जिंकण्याकरता प्रताप करावा लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केला, बॅकवर्ड पॉइंट मध्ये राम लाड यांच्यापर्यंत चेंडू पोहोचलाय. 2022 मध्ये मिस्टर इंडिया हा किताब ज्यांना मिळाला, फिटनेस मॅन आहेत, बॉडी बिल्डर आहेत आणि त्यांना तुम्ही पाहिलंय. धावसंख्या धावफळकर पाहिली तर ती आहे 11 धावा, 1.1 बॉलची समाप्ती. चॅम्पियन प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व, अनेक बदल आपल्याला पुढच्या पर्वामध्ये सुद्धा पाहायला मिळतील, परंतु डे वन मध्ये जास्त वेळ आपला गेलाय. शॉर्ट बॉल फुल पॉवरफुल, लॉंग लेग पट्ट्या बाहेर चेंडूला उडवलाय, 6 धावांकरता षटकार. सत्रावर काय चांगला पिक केलं, प्रताप सारख्या गोलंदाजावर हल्ला चढवलाय बॅटर अलंकार भोईरने. धावसंख्या धावफळकर 17, चेंडू गेलाय, दुसरा बॉल द्या, चेंडू संपलेत की आहेत, आहेत नाहीतर मग हा मॅच आपल्याला उद्याच्या दिवसा म्हणजेच 11 वाजता खेळवायला.
धावसंख्या धावपळकर 17 चॅम्पियन प्रीमियर लीगचं पहिलं पर्व जिंकण्याकरता जे लक्ष होतं त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्या धावसंख्या 17 झाली आहे. 34 धाव बनवायच्या होत्या, परंतु बघा ना काय चांगलं बॅटिंग करतायत अलंकार. याआधी जे काही टुर्नामेंट्स मी पाहिल्या त्या टुर्नामेंट्समध्ये तितकं सफल बॅटिंग त्यांची पाहिली नाही. ह्या टुर्नामेंट्समध्ये ते चांगले जिद्दीने खेळत आहेत, कारण ही लीग एक चांगला प्लॅटफॉर्म आहे खेळाडूंच करता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बीड ऑफच्या दिशेने वळवलं होतं चंडूला, चांगलं फिल्डिंग तिथे, चंडू तर अडवलाय. एक धाव मिळाली खरा फेकी आणि त्याचा परिणाम फलस्वरूप दोन धाव मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. दोन धावाच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली आहे ती 19 वर. मॅच पॉल आता परतलाय, धावसंख्या 19. काहीतरी बदल करावे लागेल, विकेट्स मिळवावे लागतील. जसं विकेट्स मिळवला होता पहिल्याच बॉलवर आतिश भोईरी असं आयकॉन खेळाडू आहेत, आणि चांगल्या प्रतिक्रिया त्यांच्या प्रत्येक वेळा पाहायला मिळाल्या. ऑक्शन प्रक्रियेमध्ये सुद्धा त्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया होत्या. धावसंख्या झाली आहे 19. अजून जर आपण बघितलं तर 5 बॉलमध्ये 15 धावसंख्येवर खेळतोय बॅटर अलंकार. 34 लक्ष आहे, म्हणजेच 16 धावा अजूनही पाहिजेत. फुल टॉस बॉल, या चंडूला उडवलं जातंय स्कोअर लेग पट्ट्या बाहेर, आणि पंचांनी तिथे DRS घेतलाय, रिव्ह्यू घेतलाय बिमर करता. बघूया, चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांद्वारे. अशोक राऊत सर इथे चेक करतील. या 6 धावा तर मिळतायत, आणि नो बॉल आहे की नाही याचं निरीक्षण केलं जाईल आमच्या तिसऱ्या पंचांद्वारे. नो बॉल आहे. बिमर चंडू आहे, कमरेपेक्षाही जास्त वर चंडू होता, म्हणजेच फ्री हिट आहे. या 7 धाव मिळाल्या, 7 धावाच्या मदतीनं धावसंख्या चालली आहे ती 26 धावा. फ्री हिटचा सुद्धा फायदा उचलला आहे. चंडू जातो लॉंग लेग क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई होईल काय, आणि पाहूया नेमकं काय घडलंय. दोन्ही फलंदाज एकमेकांवर विश्वास ठेवत आहेत. आता स्ट्राईक घेतली आहे हितेश चौधरी या बॅटरने. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, धावसंख्या पोहोचली 27 वर. स्कोर मूव्ह ऑन 27. 7 धावांची गरज आहे 34 धावसंख्येचा पाठला करत असताना. 7 धावा पाहिजे. पुढे येऊन खेळून काढलं जातं चंडूला. चंडू ऑन साइडला काव कॉर्नर क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार आहे, आणि पाहता पाहता दोन धावा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकली, धावा लागल्या जातात 29. म्हणजेच अजून जरी तुम्ही पराभवाच्या छायेमध्ये गेले असला तरी 5 मॅचेस तुम्हाला खेळायचे आहेत, आणि त्या 5 मॅचमध्ये तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. इथे सध्या स्ट्रगल फिल्डिंग करणाऱ्या टीमचा पाहायला मिळतोय, कमबॅक करावा लागेल. आडव्या बॅटचा वापर, मिड ऑन मधून चंडू जातोय शॉर्ट मिड विकेट दिशेने. 1 धाव मिळाली. याच बरोबर हे षटक जर आपण बघितलं तर हे षटक चांगलं घट्ट आहे. या षटकामध्ये गोलंदाज चांगले चंडू टाकतोय, आणि दिनांक 9/4/2024 रोजी ठीक 12 वाजता मॅचेस सुरू होतील. 11:30 रिपोर्टिंग तुम्ही करायचंय. सिचचा फटका खेळताना हा छेल होता, परंतु 2 धाव मिळतात बॅटरला. 2 धावांच्या सहाय्याने धावफळ कथा काय झालं ती चर्चा करूया. धावा झाले तर 32. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 32 धावा, 12 बॉल, आणि 12 बॉलमध्ये 2 धावांची गरज आहे. पहिल्या इनिंग मध्ये सुरुवात चांगली झाली होती, शेवट तितका गोड झाला नव्हता. याचं कारण होतं बॅटिंग लाईन अप डाऊन. कुठला बॅटर कुठे पाठवावा हे काही कळलं नव्हतं, कारण चांगले खेळाडू होते
त्या खेळाडूंना संधी दिली गेली नव्हती. सचिन भोईर सारखा विकेट टेकर गोलंदाज, पहिली विकेट हॅट्रिक साधणारा गोलंदाज, त्याच्याच बंधूच अतिश भोईर विरुद्ध सध्या मॅच सुरू आहे आणि त्याला सुद्धा मागे ठेवलंय. चांगला खेळाडू मागे ठेवलाय. अनिकेत बोमटे सारखा खेळाडू क्रमांक 8 वर येताना दिसलाय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. हे कुठेतरी डावपेच चुकलेत लकी स्ट्रायकर टीमचे. लकी स्ट्रायकर टीमने पहिला मॅच जिंकला होता. तर या उलट अनिल अंकलेश कार्डी टीमचे एक मॅच त्यांनी गमावला होता. चंडूला हुक केलाय, चंडू जातो लॉंग लेग फट्ट्याच्या दिशेने सर आर के द ग्रेट मराठा स्टँड मध्ये. त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत त्यांच्या स्वागता करता. कॉंग्रॅच्युलेशन, या मॅचला इथं जिंकलंय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमने. आणि या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार जातोय. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं संघाला विजयश्री प्राप्त करून देणारा खेळाडू अलंकार भोईर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन अलंकार, हँडशेक करा. एक